बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. 20 कोटीची चोरी करणारा समाजसेवक जेरबंद. बायको झेडपीला निवडून यावी म्हणून चोरलेल्या पैशातून 7 गावात बांधले रस्ते. कोट्यवधी रुपयांची चोरी करून समाजकार्य करणारा, तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त चोरी करणारा समाजसेवक चोर नुकताच जेरबंद करण्यात आलाय. बिहारच्या सीतामढीचा हा समाजसेवक चोर मोठमोठ्या लोकांच्या घरी दरोडे टाकून गोरगरिबांना मदत करतो, त्यांच्या अडचणी सोडवतो, त्यांच्यासाठी चोरीचे पैसे मोठ्या प्रमाणात खर्च करतो. सध्या सीतामढीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीत या चोर समाजसेवकाने स्वतःच्या पत्नीला उभे केले आहे, त्यामुळे सीतामढीच्या झेडपीच्या उमेदवार गुलशन परवीन चर्चेत आले आहेत. गुलशन परवीन यांच्या समाजसेवक नवऱ्याला 20 कोटींहून अधिक रकमेचा दरोडा टाकल्याप्रकरणी नुकतीच अटक झाली आहे. आरोपी इरफान व त्याच्या टोळीने 12 राज्यात दरोडे टाकले आहेत. एकीकडे नेते मंडळी भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशांवर दरोडा टाकतात, पण ह्या पठ्ठ्याने चोरीच्या रकमेतून 7 गावात रस्ते बांधले आहेत. बायको झेडपीला निवडून यावी म्हणून करोडो रुपयांची गोरगरिबांना मदत केली आहे. श्रीमंतांच्या घरी चोरी करून गोरगरिबांना मदत करणारा रॉबिन हुड इरफान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची बायको निवडणूक जिंकणार का हे येणारा काळच सांगेल. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. शांत संयमी दिलदार व्यक्तिमत्व, विटाच्या राजकारणातील किंग मेकर युवा नेते माननीय महेश दाजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रेवनसिद्ध कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर प्रशांत भैया, सुरेश डिसले आणि मित्र परिवार विटा.